गुड़ी पड़वा हिंदू नववर्ष का पहला दिन है। आशा, लक्ष्य और आकांक्षा के उच्च स्तर को ऊंचा कर नए साल का स्वागत करना महाराष्ट्र की परंपरा है। इस नए इरादे से यह परंपरा हमारी नई पीढ़ी को पता चले, इस परंपरा का बीज उनमें निहित हो और वे इस परंपरा और संस्कृति को आगे बढ़ाए। श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट की ओर से हिंदू नववर्ष का स्वागत समारोह का आयोजन बुधवार को किया गया। झिल्पी और लक्ष्मीनगर, बजाज नगर, सुरेंद्र नगर में विभिन्न संगठन की ओर से आयोजित इस समारोह में महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जानी मानी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी और गिरिजा ओ गोडबोले विशिष्ट अतिथि के रूप में उपस्थित हुए थे। देश में हो रही घटनाओं के कारण अब समय आ गया है कि हम अपने और अपनी आने वाली पीढ़ी के बारे में सोचे। कश्मीर फाइल मूवी, हमारे क्षेत्र में हो रहे लव जिहाद के मामले, भूमि जिहाद के नए शुरू हुए मामले, दिल्ली में श्रद्धा हत्याकांड, आज चिंतन करने का समय है। इसलिए अपने स्वयं को खोजने और जगाने के लिए बुधवार को 51 फीट ऊंची गुड़ी खरीदी करके पिछले साल की तरह ही लक्ष्मीनगर चौक पर सामूहिक हनुमान चालीसा, सामूहिक राम रक्षा और सामूहिक आरती का आयोजन किया गया। साथ ही तात्या टोपे गणेश मंदिर से लक्ष्मीनगर चौक तक शोभा यात्रा भी निकाली गई। इसमें प्रभु श्री राम की पालकी, कलशधारी महिलाएं, भजन मंडली, छत्तीसगढ़ नृत्य, लेजिम मंडली, धूमल स्केटिंग, बच्चों की वेशभूषा, अखाड़ा, शिव कल्याणी प्रदर्शन, ढोल ताशा मंडली, बाहुबली हनुमान शामिल थे। खूब खूब आनंद झाला आहे परत नागपुरातून। माझा जन्म इथला आहे, आई वडील दोघांचं शिक्षण इथे झालं। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माझ्या आजी आजोबांनी शिकवलं देखील असेल। माझी आजी लोकांच्या शाळेत शिकवायची आणि माझे आजोबा मिल सिटी स्कूलला शिकवायचे, त्यामुळे कदाचित खूप विद्यार्थी असतील। तर नेहमीसारखाच नागपुरात येऊन प्रचंड आनंद झाला। आणि कसं आहे, बायका सगळ्या सुंदर नेहमीच दिसतातच, पण आज पुरुषही सुंदर दिसून राहिले, काय म्हणावं। खूप छान वाटतं तुम्हा सगळ्यांचा उत्साह पाहून आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। जय श्रीराम। सर्वप्रथम आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, श्री जोशी, गिरिजा, इतर मान्यवर आणि आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मी अनेक ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत हा सोहळा पाहिलेला आहे, पण आज नागपूरमध्ये जे अनुभवलं ते मी कधीच अनुभवलं नव्हतं। सामूहिक रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण ही किती अप्रतिम कल्पना आहे हे मी आता पुणे मुंबईत जाऊन सांगणार। आम्ही अथर्व शीर्ष म्हणतो, पण हे नव्हतं म्हटलं आजपर्यंत, मी तरी पाहिलं नव्हतं। पण आज एक अप्रतिम, पवित्र, मंगलमय अनुभूती नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळाली, याबद्दल मी खूप खूप कृतज्ञ आहे तुम्हा सगळ्यांची। तुम्हा सगळ्यांना नवीन वर्ष आरोग्यदायी, सुख समृद्धीचं जाओ, यशाचं जाओ, पुन्हा कोणतेही आजार आपल्या कोणाच्याही गाठ्याला येऊ नये असं वर्ष जाओ, अशा शुभेच्छा देते। आज मला इथे तुमच्यामध्ये सामील होता आलं, तुमचा उत्साह अनुभवता आला, याचा पुन्हा एकदा आनंद व्यक्त करते। जय श्रीराम। श्रीपती रामचंद्र की, सुत हनुमान की, उमापती महादेव की, भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, जय श्री राम, जय श्री राम, छत्रपति शिवाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय भवानी। हा नागपूरचा आवाज, विशेष रूपाने सहभागी होण्याकरता आलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणालताई, आपल्याच नागपूरला जन्म झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला नागपूरकर समजू शकतो, गिरिजाजी, आणि आपल्या या संपूर्ण शोभायात्रेचे आयोजक संदीपजी या ठिकाणी उपस्थित, सर्व आमचे बालगोपाल आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो।
हे नवीन वर्ष आपल्या सर्वांकरता सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचं जावो अशी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना देखील करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे आपली भारतीय संस्कृती ही जगातली सर्वात प्राचीन संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे आपले आराध्य दैवत आहेत, ज्यांना संपूर्ण पुरुष म्हणून संबोधितलं आहे असे प्रभू श्रीकृष्ण हे आपले आराध्य दैवत आहेत आणि त्याच वेळी आई अंबा जगदंबा काली महाकाली ही आपली माता शक्ती स्वरूपिणी ही देखील शक्तीचा अवतार आहे आणि अशा या आपल्या संस्कृतीमध्ये नवीन वर्ष हे पारंपरिक पद्धतीनं साजरं झालं पाहिजे। अलीकडच्या काळात नवीन वर्ष म्हणजे 31 डिसेंबर सगळ्यांना वाटतं, ते साजरं करायला हरकत नाही, पण ते कशा प्रकारे साजरं होतं सांगण्याची आवश्यकता नाही आहे। पण आपली संस्कृती आपले संस्कार आपले विचार हे जपलेच पाहिजे, कारण ज्यांना आपला इतिहास आणि आपली संस्कृती ही माहिती नसते त्यांना वर्तमान तर असतं पण त्यांना भविष्य नसतं, आणि म्हणून आपल्या भविष्याकरता आपल्या नवीन पिढीच्या भविष्याकरता आपल्या संस्कृतीची जपणूक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आज या ठिकाणी अतिशय पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व लोक आणि विशेषतः आमचे हे सगळे बालगोपाल हे या ठिकाणी आलेत, मी खरोखर त्यांचं देखील कौतुक करतो, आपलं सर्वांचं अभिनंदन करतो। आणि अशाच प्रकारे संदीपजी दरवर्षी ही शोभायात्रा उत्तरोत्तर वाढत जावो आणि हा जो काही एक हिंदू गर्जना आहे, हा जो काही निनाद आहे, हा हिंदू गर्जनेचा निनाद हा आसमंती अशाच प्रकारे बुलंद होत राहो, हीच आजच्या प्रसंगी सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद। जय या पद्धतीने मनवायचं असा प्रयत्न मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी सुरू केला। पहिल्या वर्षीची शोभायात्रा छोटी शोभायात्रा होती, यावेळेला प्रचंड मोठा सहभाग होता, ज्याच्यामध्ये अनेक कळत नकळत लोकांचा याला आधार मिळाला, ज्यांचं सहकार्य मिळालं त्यांचा मी मनापासून सजून आली मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांना काही ना काही त्यांनी भेटवस्तू या ठिकाणी से न्यूज़ के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।